शिर्डी साईबाबांची नगरी जिथे भक्तिभाव आणि श्रद्धा नांदते. देशातील नव्हे तर विदेशातील भक्त या ठिकाणी मोठ्या श्रद्धेने येतात. मात्र आता या ठिकाणी बेवड्यांनी उपद्रव करणे सुरू केले आहे. साईनगरीत देशी गावठी दारूचे तब्बल 100 अधिक अड्डे आहेत. या ठिकाणी दिवसभर दारू ढोसून धिंगाणा चालू असतो. 10 रुपयांची प्यायची आणि 100 रुपयांची गाजवायची ही धुंदी सध्या बेवड्यांमध्ये असल्याने रस्त्यावर जाणाऱ्या येणाऱ्यांना त्यांचा चांगलाच त्रास सुरू आहे. काही दिवसांपूर्वी 2 बेवड्यांनी पिंपळवाडी रोडवर हैदोस घातला होता. जाणाऱ्या येणाऱ्या महिलांना त्रास देऊन हैराण करून सोडले. तर बुधवारी रात्री एका बेवड्याने चक्क नगर मनमाड रोडच अडवून धरला. नगरपंचायतच्या समोरच तब्बल अर्धा तास धिंगाणा घालून हातात लाठी घेऊन हा बेवडा भक्तांना गलिच्छ भाषा वापरून त्रास देत होता. एवढेच काय तर वाहनाच्या काचा फोडण्याचाही त्याने प्रयत्न केला. मात्र काही नागरिकांनी त्याच्या हातातील काठी घेऊन त्याला चांगला चोप दिलाय. अनेक नागरिकांनी यावेळी आपला संताप या बेवड्याच्या अंगावर काढून प्रशासनाला दोष दिलाय. सध्या शिर्डीमध्ये कोम्बिंग ऑपरेशनचे वारे वाहत आहे. असे असताना बेवड्यांची मजल रस्त्यावर गेली हा एक चिंतेचा विषय बनलाय. ब्युरो रिपोर्ट SP24 शिर्डी.